अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने 5 जानेवारी रोजी सभापती निवडी झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती गुरुदास आभ्यंकर, बांधकाम सभापती विक्रम शिरसण, शिक्षण सभापती रेणुका गोडके अशा निवडी करण्यात आल्या होत्या. या महिन्यात फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाच्या बदल्या होणार असून परिचारक गट कोणाला संधी देणार याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जेमतेम काही दिवसावर येऊन ठेपले असून गेल्या स्वीकृत नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार परिचारक गटाने युवकांना संधी दिली होती. आमदार परिचारकांनी मात्र विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मराठा धनगर समाजांना संधी देऊन युवा वर्गास आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. लतिका उपनगराध्यक्ष लतिका डोके, मालूजी शेंबडे, श्रीनिवास बोरगावकर व आदित्य फत्तेपूरकर यांना संधी दिली होती. तर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकच्या निवडी होणार असून या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. तसेच काही आजी माजी नगरसेवकांचे उपनगराध्यक्षासाठी तर काही जण स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. परिचारक गट नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणाला संधी देणार याकडेही आता जनतेचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.